श्री आराधना ज्ञानपीठ यांच्या वतीनं माहूरगड इथल्या रेणुकामाता मूर्ती, श्री सिद्धिविनायक गणेश मूर्ती आणि योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज मूर्ती यांचा प्राणप्रतिष्ठा आणि ध्वजारोहण सोहळा शुक्रवारी 6 जुलैला मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री आराधना ज्ञानपीठ यांच्या वतीनं श्री माहूरगड निवासिनी रेणुकामाता मूर्ती, श्री सिद्धिविनायक गणेश मूर्ती आणि परमपूज्य राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि ध्वजारोहण सोहळा शुक्रवार दिनांक 6 जुलै रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय. यावेळी पहाटे 5 वाजल्यापासून विविध धार्मिक अनुष्ठान करण्यात आली आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रेणुकामाता मंदिर विद्युत रोषणाईनं उजळून गेलं होतं. पहाटे देवीचे प्रातः पूजन, काकडा आरती स्थापित देवता पूजन करण्यात आले. देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि ध्वजारोहण कार्यक्रमास सकाळी 10:11 प्रारंभ झालाय. या मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि ध्वजारोहण कार्यक्रमात देवीची विविध सेवा करण्यात आली आहे, ज्यामध्ये देवीचं दर्पण, दर्शन अलंकार सेवा, बलिदान पूर्ण आहुती, महानैवेद्य, मंगलआरती, श्री सुप्त वाचन, आशीर्वचन आदी कार्यक्रम पार पडलेत. यानंतर दुपारी 12 ते 5 या वेळेत उपस्थित भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. शांतीचा झाला. मूळ रेणुका म्हणजे रेणुका माताची स्थापना झाली, सद्गुरूंची स्थापना झाली, गणेशाची स्थापना झाली, घंटीची स्थापना झाली आणि पूर्णाहुती सगळं ब्रह्मवृंदांनी सगळी संपूर्ण आनंदात केली. आणि हा वेदविद्यासाठी महेश गुरु राखी रेखी हे आज उपस्थित होते या कार्यक्रमाला, त्यामुळं खूप आनंद निर्माण झाला. सांगता आमची व्यवस्थितपणे झाली. खूप सुंदर असं स्वरूपाचं मंदिर इथं छोट्या कालावधीत या गुरुजींनी इथं निर्माण केलेलं आहे. आणि गुरुजींनी या ठिकाणी तन मन, स्वतःचं तन मन धन लावून आणि स्वतःची उपासना, जवळजवळ 18 ते 20 वर्षे गुरुजी स्वतः उपासना करत आहेत आणि त्या उपासनेचं फळ म्हणजे आज हे मंदिर आहे. या नगर शहरामध्ये, या नवीन वाढत असलेल्या या कल्याण रोड परिसरामध्ये हे खूप छोटं असं, आणि छोटं जरी असलं तरी त्याचा जो ची शक्ती जी आहे खूप मोठी आहे. कारण गुरुजी कांबळे गुरुजीची त्यांची आणि त्यांच्या परिवाराची संपूर्ण उपासना ह्या मंदिरामध्ये आज उभी आहे आणि म्हणून आज हे मंदिर या ठिकाणी उभं आहे. 4 दिवसाच्या अथक प्रयत्नातून या सगळ्या ब्रह्मवृंदांनी जालन्याहून आलेले आमचे मोहिते गुरुजी आणि त्यांचे सहकारी आणि तसेच या ठिकाणी आज आमचे वेरूळचे टाकास्वामी, नंतर सोनईचे नाना महाराज, तसेच हरिद्वार आणि काशीला असणारे श्री गोविंदानंदजी महामंडळेश्वर स्वामी, ह्या सर्व संतमंडळींच्या सहाय्याने आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये आज हा मूर्ती स्थापना, कलशारोहण आणि पूर्णावती हा संपन्न कार्यक्रम झालेला आहे. आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या नगर शहरामध्ये रेणुकेचं एक अजूनिक मंदिर या ठिकाणी उभं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो तर नगरला चारही बाजूने आज नगरला देवीचं मंदिर आज उभं आहे. केडगावला पश्चिमेला केडगावची देवी आहे, नंतर बुराणनगरला पूर्वेला बुराणनगरची देवी आहे. आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत श्री रेणुका मातेचं जागरण गोंधळ आणि भळंद पार पडलंय. यावेळी विधमूर्ती आळंदी येथील घनपाठी परमपूज्य श्री विश्वनाथ शास्त्री जोशी गुरुजी, अहमदनगर येथील वेदमूर्ती घनपाठी महेशजी रेखी गुरुजी, ओतूर येथील हरिभक्त पारायण तुळशी महाराज सरकटे, पिंपळगाव धोंडे शारदा मंदिर येथील हरिभक्त पारायण महाराज, सोनई येथील श्री रेणुका दरबार शक्तीपीठाचे परमपूज्य श्री सद्गुरुनाना महाराज, परमपूज्यजी आप्पा महाराज, श्री क्षेत्र वेळू टाका येथील परमपूज्य श्री श्री विद्या वामदेव तीर्थस्वामी, दर्याबाई देवीचे आद्य पुजारी श्री मधुकर रावजी कांबळे गुरुजी आणि वाराणसी येथील संत हरिदास सेवा आश्रम येथील परमपूज्यजी लोविदानंद गिरी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झालंय. प्रतिनिधी शशी लाटे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर. बाळासाहेब